नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकता की बऱ्याच शेतकऱ्याचा एक प्रश्न होता की त्या ठिकाणी आपला जो घनलागवडीचा प्लॉट आहे तो वेचणीसाठी अवघड जातो का। हा बघू शकता, हा जो आपण व्हिडिओ आहे तो दुसरी वेचणी होण्याअगोदरचा आहे। आणि बघू शकता ज्या पद्धतीने आपण पारंपरिक कापसाची लागवड करत असतो आणि त्याची वेचणी करत असतो त्याच पद्धतीने याची सुद्धा वेचणी आपल्याला करता येते। याच्यात अडचणीचा कोणताही त्या ठिकाणी भाग येत नाही। फक्त आपण ज्या ठिकाणी कापूस वेचून जागेवर करत असतो त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे। ज्या फारीमध्ये आपण भोत टाक ज्या भोतामध्ये आपण कापूस टाकतो किंवा फारीमध्ये टाकतो तो तुम्हाला एका जागी करण्यासाठी अडचण येऊ शकते। कारण की याची जी अंतर आहे हे 2.5 फुटावर असल्यामुळे तुम्हाला ते एका ठिकाणी नेण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी थोड़ा वेळ लागू शकतो। बघू शकता याची आपली पहिली वेचणी झालेली आहे आणि 9 क्विंटल 60 किलो या ठिकाणी निघालेला आहे। आणि आता ही दुसरी वेचणी आहे। बघू शकता ही पहिल्या वेचणीची वेचणी झाल्यानंतर ह्या दुसऱ्या वेचणीला किती कापूस होईल हे देखील आपण या ठिकाणी टाकणार आहोत। बघू शकता पूर्ण शेंड्याकडील बोंडसुद्धा या ठिकाणी फुटलेले आहेत। आणि पारंपरिक पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं आपण वेचणी करत असतो तितकीच सोपी पद्धत आहे। फक्त तुम्हाला या कारण की सुरुवातीला ज्यावेळेस आपण लागवड करतो व 120 दिवसापर्यंत या ठिकाणी तुम्हाला अडचण वेचणीसाठी अडचण होऊ शकते अशी तुम्हाला शक्यता वाटू शकते। कारण की अंतर मिळालेले असतं त्यावेळेस हिरवागार कापूस असतो पण ज्यावेळेस सर्व बोंड परिपक्व होत असतात त्या ठिकाणी पानगळ ही मोठ्या प्रमाणात होत असते। आणि त्यामुळे जाण्यायेण्यासाठी व वेचणीसाठी अगदी मोकळं होत असतं। बघू शकता हे आता काही बोंड राहिलेले आहेत। अगदी सहजपणे तुम्हाला याची देखील वेचणी करता येते। त्यामुळे वेचणीला या ठिकाणी काही अडचण येत नाही। आणि या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी जर लागवड केली व काही जणांना त्या ठिकाणी अडचण येत असेल तर तुम्ही जे आपलं 2.5 फुटाचं अंतर आहे त्या अंतरामधील 10 ते 15 ओळीनंतर एक कापसाची ओळ त्या ठिकाणी मोकळी सोडू शकता। तर ती सोडल्यानंतर तुमचं 2 ओळीमधील अंतर हे 5 फूट राहत असतं। त्यामुळे कापूस नेआण करण्यासाठी एका जागेवर गोळा करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला फार सोपं होणार आहे। तो आपण पुढील वर्षी या ठिकाणी त्या पद्धतीनं 1 तास 10 ते 15 तासानंतर 1 तास सोडणार आहोत। त्यामुळे एक सुटसुटीतपणा त्या ठिकाणी येणार आहे आणि कापूस वेचणीच्या वेळेस ते अगदी सोपं होणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। त्यावर आपण निश्चितच वेळ असेल तेव्हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने फुटलेला आहे। पहिली जी वेचणी आपली चांगली झालेली आहे 9 क्विंटल 60 किलोची तेवढाच कापूस या ठिकाणी निघू शकतो। वेचणी झाल्यानंतर आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहोत।
त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.